वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या पालघरच्या त्या बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून 10 दिवसांमध्ये तिचं वजनही वाढलं आहे. तिचा मेंदू विकसित न झाल्याचं MRII रिपोर्टमधून समोर आलंय. Zee24 तासनं पालघरमधील या छोट्या मुलीबाबतची बातमी दाखवल्यानंतर वाडिया हॉस्पिटलनं तिच्यावर मोफत उपचार करण्याची जबाबदारी उचलली. तिच्या आई वडिलांनी तिचं अद्याप नाव ठेवलं नसलं तरी वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तिचं नाव मीडिया बेबी असं ठेवलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. पालघरच्या त्या बाळाला वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्या या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि त्याची जी तब्येत आहे ती दिवसेंदिवस त्यामध्ये सुधारणा होताना दिसते. त्याचं वजन देखील 100 ग्रॅम वाढलेलं आहे. ज्यावेळी दाखल केलं होतं त्यावेळी 820 ग्रॅम होतं, आता 920 ग्रॅम या ठिकाणी आहे. आणि तिच्या आईवडिलांनी त्याचं नाव ठेवलं नसलं तरी इथल्या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याचं नाव ठेवलेलं आहे मीडिया बेबी. आणि ह्या संपूर्ण याचा खर्च जो आहे तो वाडिया हॉस्पिटलनं उचललेला आहे. आपल्यासोबत हॉस्पिटलचे CEO डॉक्टर मिनी मोदनवाल आहेत. मॅडम, किस तरह से इसकी तबियत अभी है और किस तरह से उसके प्रोग्रेस है अभी? अभी तो प्रोग्रेस अच्छा है, स्टेबल है बच्चा, और अभी तो फीड्स भी बराबर ले रहा है. वेट गेन है उसका 9.4 kgs अभी तो एट प्रेजेंट वेट है. और बाकी के रिपोर्ट्स और टेस्ट तो करवाए गए हैं, एक दो टेस्ट के रिपोर्ट्स बाकी है आना. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर हरविंदर आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुम्ही पहिल्यापासून या बाळाला हँडल करत आहात, उपचार पद्धती जी आहे, ज्या टेस्ट केल्या जात आहेत, MRI टेस्ट केलेलं आहे, त्याचा रिपोर्ट देखील समोर आलेला आहे, तर कशा पद्धतीनं MRI रिपोर्टमध्ये सत्य बाहेर आलेलं आहे किंवा कशा पद्धतीच्या टेस्ट आहेत ज्या अजून करणं बाकी आहे, त्यांचा रिपोर्ट येणं गरजेचं आहे. जी, ये बच्चा जब हमारे पास आया था 10 दिन पहले 13th को, तो बहुत कमज़ोर था, दूध नहीं पी रहा था, सांस भी ठीक से नहीं ले रहा था, और हमको नहीं मालूम था कि इसको क्या क्या इश्यूज़ हैं. यही था कि बहुत इसका वज़न कम है, 800 ग्राम हमने यहाँ लिया था, वज़न तब इतना ही था. फिर हमने इसका उपचार शुरू किया, इसके इन्वेस्टिगेशंस किए, इसका ब्लड टेस्ट हुआ, उसमें हमको पता लगा कि इसको इन्फेक्शन है. हमने इसको प्रॉपर एंटीबायोटिक्स दिए हैं, अभी ये उसको रिस्पॉन्ड कर रहा है. रिस्पॉन्ड इसलिए कर रहा है क्योंकि एक्टिव हो गया है, अभी रोता है, आवाज़ आती है, ही ऑल्सो स्माइल्स एंड ही इज़ टॉलरेटिंग ऑल फीड, विच इज़ अ गुड साइन ऑफ इम्प्रूवमेंट. एंड देन हमने इसका MRI कराया, बिकॉज इसका देखने में भी सिर बहुत छोटा था, तो वी वर वरीड. इसके कान भी ठीक से फॉर्म नहीं थे, इसको बालों भी बिल्कुल डिफिशेंट थे, तो जो बाल नहीं होते हैं, कान वेल फॉर्म्ड होते हैं, तो 2-3 हमारे पास डिफरेंशियल रहते हैं कि या तो कोई अनुवांशिक बीमारी है, या जिसको हम इनहेरिटेड प्रॉब्लम कहते हैं, जीन्स में प्रॉब्लम है, या इसको थायराइड का इशू हो सकता है, या इन्फेक्शन के साथ में इसके ब्रेन में कोई प्राइमरी प्रॉब्लम हो सकती है. तो उसके लिए थायराइड टेस्ट जो हमने कराया वो नॉर्मल है. अभी हम सब जानते हैं कि ये सब जो हार्मोन्स हैं वो पिट्यूटरी से बनते हैं, जो कि ब्रेन में रहता है. और MRI जब इसका हुआ, उसमें हमको पता लगा कि इसका ब्रेन बिल्कुल विकसित नहीं है, इसके हेमीलोबर प्रोजन के फ्ली है. इसका मतलब जो राइट साइड का ब्रेन है एक ही है, लेफ्ट साइड का ब्रेन इज मिसिंग. जो दो हमारे बीच के मिड ब्रेन के पार्ट होते हैं थैलमस, वो फ्यूज्ड हैं, और इसलिए इसको जो न्यूरोडल डेवलपमेंटल है वो इशू हो सकता है. ही विल बी हैंडीकैप चाइल्ड, ही विल हैव मेंटल रिटार्डेशन, लर्निंग डिसेबिलिटीज, विजन प्रॉब्लम्स, बट देन When the time comes, we will tackle that. माँ का नाम लेंगे तो उस नाम के बहुत से मदर्स हैं, लेकिन ही केम विद लॉट ऑफ मीडिया अटेंशन, तो हमने इसको निक नेम मीडिया बेबी डाला है, एंड वी ऑल रेफर टू हिम एज अ मीडिया बेबी. तर Zee24 तासनं बातमी दाखवली होती की पालघरमधलं असे जे बाळ आहे त्याच्यावर जे उपचार आहेत ते करणं गरजेचं आहे, आणि वाडिया हॉस्पिटलनं समोर येऊन या संपूर्ण बाळाच्या उपचार जो होतो आहे त्याचा खर्च उचललेला आहे, आणि त्या बाळाची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस सुधारताना दिसून येते. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.